पूर्वी महानगरपालिकेत कामाला होतो, तिथं काय परवडत नव्हतं, परवडत नव्हतं म्हणजे तिथं राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, आणि जास्त हे भाडं बी लागत होतं, त्यामुळे ते सोडून दिलं. 6 महिने पोल्ट्री बांधण्यात गेल्यानंतर सव्वा मग 6 महिने पोल्ट्री चालू झाली, पण त्याच्यात काय आमचं एवढं भागत नव्हतं. सगळ्यांचं मजुरांचं 2-3 मजुरांची 2 मजुरांचा पगार, एवढ्या जणांची पोल्ट्रीचं मेंटेनन्स. दारात गाडी होती, गाडीचा धंदा करीत होतो, गाडीच्या धंद्यात परवडत नाही, मग ती गाडी डायरेक्ट विकून टाकली. नमस्कार, मी प्रदीप बबन साठी राहणार कामरगाव. तर मी पूर्वी महानगरपालिकेत कामाला होतो, तिथं काय परवडत नाही, परवडत नव्हतं म्हणजे तिथं राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, आणि जास्त हे भाडं बी लागत होतं, त्यामुळे ते सोडून दिलं आणि गावाकडे येण्याचा प्रयत्न केला. गावात आल्यानंतर माझी शेती सगळी डोंगराळ भागात आहे, म्हणजे सर्व पूर्ण तो बाजूने डोंगर, आणि सगळं पाण्याचा दुर्भाव होता थोडा. कामरगाव म्हणजे सगळं डोंगर भाग आहे. ते कामरगावमध्ये आलो, कामरगावमध्ये आल्यानंतर मी थोडा विचार केला, म्हणलं आपण पहिल्यांदा गाडी घेऊ. मी एक पिकअप घेतली, पिकअप घेतल्यानंतर मी ती कंपनी जे CPF कंपनी होती, तर CPF कंपनीने मी ती गाडी एक साहेबांच्या ओळखीने ती गाडी फीड ट्रान्सफरला लावली. त्याच्यात काय पडतळ बसत नव्हती. मी थोडंसं पोल्ट्रीच्या बाबत संलग्न असल्यामुळे मी साहेबांना विचारलं, म्हणलं मला थोडीशी पोल्ट्री बांधायची. तर ते म्हणले बांधू आपण पोल्ट्री, पण थोडी आपण EC पोल्ट्री बांधू, मग थोडे अलग टाईपची, म्हणजे महाराष्ट्रात कुठंच नाही अशी EC पोल्ट्री बांधू आपण. मग EC पोल्ट्री बांधण्यासाठी ते म्हणले तुम्हाला थोडा पैसा लागेल, आपल्याला थोडीशी एखादी पोल्ट्री पाहावं लागेल आधी कुठंतरी. मग मी अशी EC पोल्ट्री बांधण्यासाठी आपल्याला जावं लागेल म्हणजे बँगलोरला. तो कसानी बँगलोरला पाहण्यासाठी गेलो. बँगलोरला पाहिल्यानंतर तिथे गेल्यावर म्हणलं जरा आपल्याला ही EC पोल्ट्री आपल्याला बांधायची. ते विचार पक्का झाला, निर्णय पक्का झाला, यायची आपल्याला बांधायची तर अशीच पोल्ट्री बांधायची. मग तिथून आलो, घरच्यांचं बातचीत केली, घरचे थोडे नाराज झाले पैसे नसल्यामुळं. मग नंतर व्यवस्थित मग साहेब लोकांच्या मदतीने, याच्या मदतीने थोडंसं बँकेत गेलो. बँकेत थोडी चौकशी केली. बँकेवाले काय पोल्ट्रीसाठी लोन काय देत नव्हते. ते बँक पोल्ट्री म्हणले का, ती म्हणले नाही आमच्याजवळ लोन हा विषयच नाही पोल्ट्रीसाठी. मग थोडंसं नातेवाईकांकडे गेलो, नातेवाईक म्हणले आम्ही देऊ 2-3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये. सुरुवात केली, सुरुवात पोल्ट्री. मग साहेब लोकांनी थोडी मदत केली. मग दारात गाडी होती, गाडीचा धंदा करीत होतो, गाडीच्या धंद्यात परवडत, मग ती गाडी डायरेक्ट विकून टाकली. गाडी विकून टाकली, तिच्यातून थोडेफार पैसे आले, तिच्यात जनरेटर झालं आणि DP झाली. तर मग नंतर मग सुरुवात झाली. मग सुरुवात झाल्यानंतर मग पोल्ट्री बांधण्यात गेल्यानंतर सव्वा महिने पोल्ट्री चालू झाली. त्याच्यात मनुष्यबळ आलं, आम्ही नवरा बायको राहायचो, आई वडील राहायचे, मग भाऊ राहायचा, एवढ्यानी पोल्ट्री चालू केली. 6 महिने वर्षभर आम्ही ती पोल्ट्री चालवली, पण त्याच्यात काय आमचं एवढं भागत नव्हतं. सगळ्यांचं मजुरांचं 2-3 मजुरांची 2 मजुरांचा पगार, एवढ्या जणांची पोल्ट्रीचं मेंटेनन्स. तर मग त्याला म्हणलं एक आळून एक जोडधंदा करू म्हणून. अजून एक जोडबंदा केला तर अजून एक पोल्ट्री बांधली. त्याच्यात पैसे येण्यात थोडं कमकुवत यायला लागली, थोडं मेन मनुष्यबळ वाढलं. मग म्हणलं त्याला अजून एक जोडधंदा म्हणून मी शेळीपालन केलं. शेळीपालन करता म्हणलं त्याला लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये मी जवळजवळ बारीक छोटे जवळजवळ 5-50 शेळ्या घेतल्या. 50 शेळ्यांचा 100 शेळ्या झाल्या. 100 शेळ्या तर करून बी त्याला मनुष्यबळ लागणार. आणि एवढं करता म्हणलं आता आपला अजून एक बिझनेस करायचा. मग सव बाजूनी थोडं साचलं तर सगळ्यांचं हे होऊन जाईल. मग असं विचार करता मग असं ते नेटवर सर्च करता मग कोल्हेश्वर इंडस्ट्रीजचा मला ॲड्रेस भेटला नगरमधला. आपल्या कोल्हेश्वरचे मालक आपले संतोष शेख यांच्यासंग मी थोडीशी चर्चा केली. वर्कशॉपला नेऊन त्यांनी मशीन दाखवल्यानंतर त्यांनी जे कसं तयार होतं, लोकांना काय मागणी आहे, काय डिमांड आहे, काय आहे ते हे आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि आज तेच लोकांना सगळं कंपाऊंड करण्यासाठी, शेतीला कंपाऊंड किंवा मग पोल्ट्रीला कंपाऊंड, पोल्ट्री जाळे आहे हे सगळे त्यांनी व्यवस्थित त्यांच्या वर्कआउटने सगळे आम्हाला सगळं व्यवस्थित मार्गदर्शन दिलं. मग त्यानंतर विचार केला म्हणलं आपण हे मशीन घेऊया. आपण पहिल्यांदा सेमी ॲटोमॅटिकचे मशीन घेऊ.
ज्यावेळेस मी मशीन घेतली त्यावेळेस त्यांनी क्रेन पाहून दिलं, एक त्यांची गाडी पाहून दिली, त्यांनी फ्री डिलिव्हरी मला माझ्या शेतामध्ये फ्री डिलिव्हरी दिली. फ्री डिलिव्हरी दिली त्यांच्या सगळा स्टाफ माझ्या संग आला, मशीन सगळे जोडून दिली आणि चालू करून दिली. त्यांचं एक ऑपरेटर इथं राहिला, त्यांनी मला खोल शिकवलं. खोल शिकवल्यानंतर मी त्याच्यात थोडासा इंटरेस्ट घेतला, मग नंतर जाळ्या बनवल्या आणि असं चालू. त्यांची सर्व्हिस ही एकदम मस्त आहे, आम्हाला त्यांचं आवडलं. त्यांचं क वेळोवेळी त्यांचा फॉलोअप घेणे, वेळोवेळी येतात आमचं मशीनवरचा काही प्रॉब्लेम झाला का, काही चाललंय का, व्यवस्थित चाललं की विचारतात आपल्याला. आजकालच्या नवीन पिढीला सांगू इच्छितो की तुम्ही एका धंद्यावर अवलंबून राहू नका. मी डोंगराळ भागात राहूनसुद्धा मी 15 लाख रुपयाचं टर्नओव्हर करतो महिन्याला. तर तुम्ही एका धंद्यात लॉस झाले तर दुसऱ्या धंद्यात तुम्ही भरून काढू शकता. एक व्यवसाय असा आहे की चेन लिंक फेन्सिंग मशीन ही, जेणेकरून तुम्हाला जास्त प्रॉफिट आणि तुम्ही घरगुती व्यवसाय हा करू शकता. एवढं सांगू इच्छितो की तुम्ही एका धंद्यावर राहू नका.